कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना श्री साईबाबा विश्वस्त संस्थांच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेमुळे बळकट येणार आहे. श्री साईबाबांनी दिलेली मानवतेची आणि गोरगरिबांना अडचणीच्या काळामध्ये मदतीची शिकवण संस्थांनं हा प्रकल्प उभारून जपली असल्याचं कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढलंय. तसेच सध्याच्या परिस्थितीमध्ये ऑक्सिजनसाठी इतरांवर अवलंबून राहणं परवडणारं नाही आहे, त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करणं आणि राज्याची असणारी दैनंदिन 3000 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती राज्यातच होईल यासाठी प्राधान्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. प्रास्ताविकामध्ये संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बगाटे यांनी ऑक्सिजन प्रकल्प निर्मिती आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेबद्दल माहिती दिली. संस्थांच्या वतीनं ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाद्वारे हवेतून ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार आहे. सदर प्लांटची क्षमता 1200 लिटर प्रति मिनिट असून त्याद्वारे साईनाथ रुग्णालयामधील 300 बेडकरिता ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. सदर प्रकल्प पर्यावरणपूरक असून 24 तास कार्यरत राहणार असून त्याकरिता कोणत्याही कच्च्या मालाची आवश्यकता लागणार नाही आहे. या प्रकल्पाकरिता रिलायन्स फाउंडेशनतर्फे अनंत अंबानी आणि साईभक्त व्ही रमणी यांनी आर्थिक सहाय्य केलं असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. प्रकल्पाला काही दानशूर लोक त्या बातमी वाचून पुढे आले आणि त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. मी त्यांना सांगितलं की आमची अशी अशी गरज आहे, आमचा प्रस्ताव चालूच आहे. त्यांनी सांगितल्यामुळं रिलायन्स फाउंडेशनचे जे गिरीशवासी त्याचे CEO आहेत आणि अनंत अंबानी यांनी मला संपर्क साधला. त्यावेळेस मी मशुरीला प्रशिक्षणासाठी होतो आणि त्यांना प्रस्ताव दिल्यानंतर त्यांनी आपल्याला 1,88,00,000 रुपयाला तात्काळ मंजुरी दिली आणि त्या दरम्यान आपण लॅबोरेटरी ऑक्सिजन प्लांटसाठी ऑर्डरसुद्धा 22 एप्रिलला दिली. हे होत असताना माननीय उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठाचे मी विशेष आभार मानतो, कारण त्यांनीसुद्धा 19 तारखेलाच या परिस्थितीचं संवेदनशीलरित्या पाहून आरटीपीसीआर लॅब, पॅरामेडिकल स्टाफ, औषध खरेदी किंवा ऑक्सिजन प्लांटसाठी मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे न्यायालयाचं मी संस्थांच्या वतीनं मनपूर्वक ऋणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून ऑक्सिजन प्लांट आम्ही सुरू करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. कोणतीही खरेदी प्रक्रिया ही शासनाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी चालते, त्यामुळे टेंडर काढणे याच्यामध्ये 15-20 दिवसाचा अवधी जाणार होता, तो न जाण्यासाठी या दात्यांच्या माध्यमातून आपल्याला मदत झालेली आहे आणि त्यामुळं आपण ऑक्सिजन प्लांट कमीत कमी वेळात सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, केलेला आहे. ऑक्सिजन प्लांट उभा करण्यासाठी जी काही लागतं त्यासाठी आम्ही एक अधिकारी किंवा हे म्हणून तज्ज्ञ मंडळी नव्हतो. जेव्हा तो प्लांट मंजूर झाला तेव्हा त्या अटलस कापूरच्या लोकांनी सांगितलं की तुम्हाला सिव्हिल स्ट्रक्चरसाठी गरज आहे आणि ती सिव्हिल स्ट्रक्चर तयार करण्यासाठी आम्हाला ते रमणींनी मदत केली. 43 लाख रुपये त्यांनी दिले आणि 7-8 दिवसामध्ये आपण तो प्रकल्प सिव्हिल स्ट्रक्चर पूर्ण करून ऑक्सिजन लॅब, ऑक्सिजन प्लांट कमिशनिंग टेस्टिंग करून आज लोकसेवेसाठी तयार केलेला आहे. आणि मला असं वाटतं की हे दात्यांच्या माध्यमातून झालेलं मोठं काम हे बाबांच्या प्रेरणेतून किंवा आशीर्वादाने झालेलं